गेल्या महिन्याभरापासून वरणगाव फॅक्टरीतील भटक्या गायींच्या पायाच्या खुरामध्ये मोठा तार अडकलेला होता। त्या तारेमुळे गायीला मोठी जखम झाली होती। जखमेमध्ये किडे पडलेले आढळले। यामुळे गायीला खूप त्रास होत होता। 3 दिवसांपासून भुसावळचे गोसेवक रोहित महाले, विपुल रणधीर, सावन अग्रवाल, चेतन ठाकूर, मयूर सावकारे, अक्षय तेली व सहकारी गायीच्या शोधात होते। अखेर आज बुधवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास सदर गाईस फॅक्टरीतील इस्टेट ऑफ ऑफिस जवळ आणून वैद्यकीय पद्धतीने त्या गायीच्या पायातील तार काढण्यात आला। तसेच जखमेला योग्य त्या पद्धतीने मलमपट्टी करण्यात आली व गायीची या मोठ्या त्रासातून मुक्तता झाली। या कार्यासाठी ललित कोळी, विकी सोनावणे, कुणाल गुरचळ, कुणाल सुरवाडे, बाळा आंबोडे, दीपक चौधरी, मोहसिन सोनावणे, धीरज सुरवाडे, अनिकेत वानखेडे, प्रफुल्ल पाटील, प्रशांत पाटील, निलेश खडसे आदींनी परिश्रम घेतले। एमसीएन न्यूज करिता मनोहर लोणी, वरणगाव। शकतो जवळपास 7 दिवसाच्या अथक परिश्रमातून या गोमातेला पकडण्यात आलं आणि तिच्या पायामध्ये अडकलेला जो तार होता तो आज पूर्णपणे काढण्यात आला आहे। यामध्ये सक्रिय भूमिका निभावली सर्पमित्र अक्षय भाऊ पाटील, तसा एक ग्रामस्थ बांधव व हे जिल्हा सभापती आपण बघू शकतो, आमचे बंधू दीपक चौधरी यांनी देखील अथक परिश्रम घेतलं तेव्हा गायीवरती काबू मिळला आणि तिच्या पायामध्ये एक विशिष्ट प्रकारचा तार बांधला गेला होता। जेने प्रकरण मला वाटतं हे कुठेतरी प्रकारचं षड्यंत्र आहे की नाही, हे मुख्य जीवनावरती होणारं जे षड्यंत्र आहे थांबवलं गेलं पाहिजे, जेणेकरून तिच्या पायामध्ये इतका घट्ट तार होता की अक्षरशः पायामध्ये आळ्या पडल्या होत्या आपण बघू शकतो। तरी मी समस्त नागरिकांना प्रार्थना करतो की आपल्याकडे असं कुठेही प्रकार घडतोय तात्काळ आपण भुसावळच्या गौ सेवा परिवारशी संपर्क करा, त्याचप्रमाणे अक्षय ओळखी करा व ग्रामस्थांशी संपर्क करा, जेणेकरून आपला केलेला एक फोन मुख्य जीवाचे प्राण वाचवू शकतो। आणि भुसावळच्या टीममधून चेतन ठाकूर व अनिकेत साळी सर्व बांधव आलेले आहे आणि तसेच एक आपण बघू शकतो ग्रामस्थ आले, म्हणून मी सर्व प्रार्थना करतो की मुख्य जीवाच्या सेवेसाठी तत्पर आपली भूमिका निभवा व सदैव आपलं काम एक निष्ठपणे करत राहा, जेणेकरून आपलं केलेलं काम हे भविष्य काळामध्ये मुख्य जीवाचे प्राण असू शकतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। बोला भारत माता की जय।